हरिओम, मी अनिरुद्ध उपासना केंद्र कीर्ती मंदिरकडून बोलते. बापूंच्या सान्निध्यात, बापू परिवारात मी 2000 सालापासून आहे. त्यापासूनच मला अनेक अनुभव आलेले आहे. त्यातला मी लेटेस्ट म्हणजे जो कोरोना काळ गेला 2020 ते आत्तापर्यंत, त्याच्यातला एक अनुभव सांगते की आपले सद्गुरु आपली किती काळजी घेत असतात, त्याचा हा अनुभव आहे. तर कोरोना काळामध्ये एक महत्वाचा म्हणजे अनुभव फर्स्ट लॉकडाऊन झालेलं, त्यावेळेस आमच्याकडे 4:00 वेळ होती. अचानक गीझर ब्लास्ट झाला आणि तो बाल्कनीत लावलेला होता गीझर. आम्हाला स्वतःला सुद्धा असं कळालं नाही की आमच्याच घरी ब्लास्ट झालाय. आम्ही एकदम आजूबाजूला बघायला लागलो की हा ब्लास्ट कुठे झालाय. आणि आम्ही तिघच घरात होतो आणि सासूबाईंनी एकदम दार उघडलं बाल्कनीचं, तर खूप आग म्हणजे लागलेली होती आणि लागूनच किचन होतं. किचनमध्ये सगळं लाकडाचं सामान म्हणजे फर्निचर होतं, त्यामुळे आग पेट घ्यायला काही वेळ लागला नव्हता. आणि पाईपलाईनची गॅस लाईन होती आणि अख्ख्या अपार्टमेंटमध्ये पाईपलाईनच होती त्यावेळेस, म्हणजे आहेच. म्हणजे विचार करू शकतो की हा केवढा मोठा भीषण होणारच होणार होती. मी लगेचच बाहेर निघाली, ओरडाओरडी केली की असं असं होतंय आणि घरच्यांनी पाणी टाकण्याची सुरुवात केलीच होती. पण ती आग विझत नव्हती. लगेच फायर ब्रिगेडला शेजारच्यांनी फोन केला पण, आणि बापूंचा धावा तर चालूच होता. बापू आपल्या घरात नेहमी म्हणजे त्यांचं सान्निध्य असतंच हे आपल्याला माहितीच आहे. पण त्याप्रमाणे बापूंनी एवढी मोठी जी घटना घडणार होती ती इतकी पटकन म्हणजे थोड्याच वेळात आग थांबली. आणि फक्त जे आमचं मशीन होतं तेवढंच जळालं गीझरचं, बाकी काहीही काही केसाला सुद्धा आमच्या धक्का लागला नाही, कुठलंच नुकसान झालं नाही. हे म्हणजे खूप मोठा अनुभव आहे. कारण की जर हे थोडं जरी हे झालं असतं तर आमचं तर नुकसान झालंच असतं, पण अख्ख्या डिपार्टमेंटला सगळ्यांनाच केवढं मोठं म्हणजे विचार केला तर खूप म्हणजे पलीकडची गोष्ट आहे ती. पण ही एवढा मोठी संकट बापूंनी निवारण केलं आणि एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं, हा असा आपला सद्गुरु आपली पदोपदी काळजी घेतो हा माझा अनुभव आहे. आणि ते बापूचरणी मी प्रार्थना करते की असेच आमचे तुमचे चरण आम्हाला घट्ट धरून ठेवू द्या, तुमच्यापासून दूर करू नका आणि जितकी भक्ती सेवा होईल तेवढी आमच्याकडून करून घ्या. हरिओम श्रीराम अंबरी.